गुड आफ्टरनून मित्रांनो, काल आपण सरासरी प्रकार तीन मधील उपप्रकार 2, 3, 4 पाहिले होते। ठीक आहे, आता तो प्रकरण सरासरीचा संपलेला आहे। आज आपण सरळ व्याज मुद्दल दर काय असते किंवा रास चक्रवाढ व्याज सरळ व्याज हे आज आपण पाहूया। आज प्रकरण तीसरे सुरू करूया पर सरळ व्याजाचे। ठीक आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। आता पाहूया प्रकरण तीसरे सरळ व्याज। ठीक आहे, आता सरळ व्याजाचे सूत्र काय? मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दत, वर्ष किंवा काळ त्याला आपण म्हणतो मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दत, वर्ष किंवा काळ आपण त्याला म्हणतो। ठीक आहे, हा त्याचा सूत्र आहे छेदामध्ये 100, मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दत वर्ष छेदामध्ये 100। ठीक आहे, हा त्याचा सूत्र आहे सरळ व्याज काढण्याचा। ते कसे आपण आता ते मांडणी करून सोडवूया। ठीक आहे, 1200 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 4 प्रमाणे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? ठीक आहे, 5 वर्षाचे सरळ व्याज किती? आता ते कसे पाहूया। 1200 रुपये मुद्दल किती दिलेली आहे? 1200 रुपये। दर किती दिलेला आहे? 4 प्रमाणे। आणि वर्ष किती दिलेलं आहे? 5। त्याची आपण आता इथं मांडणी करूया। 1200 × 4 × 5 छेदामध्ये 100। या पद्धतीने आपण त्याची जशी सूत्र आहे मुद्दल गुणिले दर गुणिले मुद्दत छेदामध्ये 100 त्या पद्धतीने आपण त्याची मांडणी केली। आता त्याला आपण सोडवूया। हा 0 गेला, हा 0 गेला, जर खालचे 2 0 गेले तर वरचे पण 2 0 कट होतात। ठीक आहे, आता 12 × 48 × 5 5 × 48 = 0 × 4 5 × 20 = 24 किती आलं? 240। आता 5 वर्षाचे सरळ व्याज किती आलं? 4 प्रमाणे सरळ व्याज बरोबर किती आलं हे 240। तसेच आपण आता खालचे उदाहरण पाहूया। ठीक आहे, आता खालचे उदाहरण काय आहे? 1575 रुपये मुद्दलाचे दर साल दर सैकडा 5 प्रमाणे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? मित्रांनो, जसं आपण वरचं उदाहरण पाहिलं त्याच पद्धतीने आता सूत्राप्रमाणे आपण त्याची मांडणी करूया। 1575 × 5 दर किती दिलेला आहे? 5। 1575 × 5 वर्ष किती दिलेले आहे? 5/100। या पद सूत्राप्रमाणे आपण त्याची मांडणी केली। आता त्याला आपण सोडवूया। ठीक आहे, आता ते कसे? डायरेक्टली 1575 चा गुणाकार करूया, नंतर त्या आलेल्या गुणाकाराने परत या 5 चा गुणाकार करूया। ठीक आहे, 1575 × 5 5×5 = 25, 5 × 2 5×7 = 35 × 2 = 37 35 × 2 = 37 = 3 5×5 = 25 × 3 = 28 5×5 = 2 = 7 किती आलं हे? 7875। परत या 7875 या 5 गुणूया, 7875 × 5 5×5 = 25, 5 × 2 5×7 = 35 × 2 = 37 3 5×8 = 40, 40×3 = 43 40×3 = 43 4 5×7 = 35, 35×8 = 4 किती झाले? 39। किती आलं हे? 39। म्हणजे यांचा गुणाकार किती आला वरच्या संख्येचा? 39375। आता परत त्याला आपण या 100 भागूया। 39375/100। मित्रांनो, असं जर उत्तर येत असेल तर तुम्ही डायरेक्टली याला डायरेक्टली आपण शेवटचे 2 घळ सोडून पॉईंट देऊ शकता। ठीक आहे, डायरेक्टली भाग देण्याची गरज नाही, भाग दिला की डायरेक्टली उत्तर तेच येणार आहे। या 100 जर या 39375 भागलं म्हणजे तेच उत्तर येईल त्याचं। 39 म्हणजे 393
393 पॉइंट किती येईल 75, म्हणजे 1575 रुपयाचे 5 प्रमाणे जे दर दिलेलं होतं त्याचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती आलेलं आहे 393.75 सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर किती आलं हे 393.75. तसेच आपण आता खालचे उदाहरण पाहूया. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ. अगदी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ते समजून घेतोय आणि एक उदाहरण तुम्ही समजून घ्या. शेवटचे जे दोन उदाहरण मी घेतोय ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर बरोबर येतं की ते चेक करून घ्या. ठीक आहे, आता पाहूया आपण पुढचे प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे, 4218 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 11 प्रमाणे 9 वर्षाचे सरळ व्याज किती. जसे आपण वरचे दोन उदाहरणं सोडवले त्याच पद्धतीने याला सोडवूया. 4218 × 11 × 9 = 100. परत आपण या 11 आणि 4218 आपण गुणाकार करूया. ठीक आहे, आता 4218 म्हणजे 4218 × 11 = 88 88 8. ठीक आहे, खाली लिहिलं 8 88 8. 11 × 11 आणि 8 किती झाले 11 × 8 = 19 19 × 9 = 88 1. ठीक आहे, 11 × 22 22 × 1 = 23 88 2. 11 × 44 × 2 = 46. किती आलं हे 46398. परत याला आपण 9 ने गुणूया, 46398 ने गुणूया. ठीक आहे, 46398 × 9 9 × 8 = 72 2 × 8 = 7. ठीक आहे, 9 × 81 81 × 7 किती झाले 88 81 × 7 किती झाले 88 88 8. खाली लिहिलं 8 88 8. 9 × 27 9 × 27 × 8 किती झाले 27 27 × 8 किती झाले 35 35 × 5 88 3. 9 × 54 54 × 3 किती झाले 54 × 3 57 7 88 5. 9 × 36 9 × 36 × 5 किती झाले 41 किती झाले 41. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 417582. आता 417582 भागिले 100 आपण त्याला इथं साईडला लिहूया. 417582 / 100. ठीक आहे, आता परत या जसं आपण मी सांगितलं तुम्हाला वरच्या उदाहरणाप्रमाणे की शेवटचे दोन घर सोडून आपण पॉईंट दिले होते त्याच पद्धतीने आता याला पण 417582 आपण शेवटचे दोन घर सोडून पॉईंट दिले. 100 ने जर भागले 100 जर छेदामध्ये असला तर शेवटचे दोन घर सोडून पॉईंट द्यायचा, किंवा 10 जर असले तर शेवटचा एक घर सोडून आपण पॉईंट देऊ शकता. ठीक आहे, त्याच पद्धतीने जसं वरचं दिलं 41 75 41 75 पॉईंट 82. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने आपण तीन उदाहरणं पाहिले सरळ व्याज काढण्याचे अगदी सोप्या सोपी पद्धतीमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ समजला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.